आई होणं हे सर्व महिलांसाठी भाग्याचं असतं. अनेकांना वंधत्व किंवा अन्य काही कारणांमुळे मूल होत नाहीत. यामुळे समाजातून घरातून त्यांना टोमणे ऐकावे लागतात. गुजरातमध्ये एक आश्चर्यकारक प्रकार घडलाय. एका 70 वर्षीय महिलेची 45 वर्षांपासून आई होण्याची इच्छा पूर्ण झाली नाही. जगातील सर्वाधिक वयात ती आई झाल्याचा दावा करण्यात आलाय. 70 वर्षीय जीवबेन राबरेनं 45 वर्षांनी मुलाला जन्म दिलाय. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण हे खरं आहे. गुजरातमध्ये सध्या जीवबेन आणि तिचा पती मालधारी हा एक त्यांच्यासाठी चर्चेचा विषय बनलाय. दोघांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचा मुलगा दाखवलाय. दाम्पत्यानं IVF द्वारे मुलाला जन्म दिलाय. ते एका छोट्याशा गावात मोरामध्ये राहणारे आहेत. एवढ्या वर्षांनी पाळणा हल्ल्यानं कुटुंब आणि नातेवाईकात आनंदाचं वातावरण झालंय. माता आणि मुलगा दोन्हीही स्वस्त आहेत. जीवबेन आणि मालधारी यांचं लग्न 45 वर्षांपूर्वी झालं होतं, मात्र त्यांना मूल झालं नाही. IVF करणारे डॉक्टर निलेश भानुशाली यांनी त्यांना या वयात IVF द्वारा मूल जन्माला घालण्याची अडचणी धोके सांगितले होते. मुलाला जन्म देणं कठीण असल्याचं म्हटलं होतं, मात्र दाम्पत्यानं विज्ञानावर विश्वास ठेवला आणि अशक्य गोष्ट ही शक्य करून दाखवली आहे.